नमस्कार मित्रांनो, विजय मराठी द बाईक्स अँड कार्स ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव विजय. मित्रांनो, मी आज आलो आहे रिदान रॉयल एनफिल्ड शोरूम चिंचवड या ठिकाणी. आज आपण रॉयल एनफिल्ड मीटर 350 स्टेलर वेरियंटचा वॉक अराउंड व्हिडिओ करणार आहोत. काय त्याच्यामध्ये प्राईस फीचर्स हे सगळं बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील वाजवा. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो देखील करू शकता. इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, मीटियर 350 हे 3 मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. बेस मॉडेल आहे फायरबॉल, सेकंड मॉडेल आहे स्टेलर आणि थर्ड मॉडेल आहे सुपरनोवा. ही मित्रांनो रॉयल एनफिल्ड मीटियर 350 बेसिक अशी की दिलेली आहे आणि रॉयल एनफिल्डची ब्रँडिंग दिलेली आहे कीवर. मित्रांनो, ह्या बाईकमध्ये इंजिन स्पेसिफिकेशन जर बघितले तर 349 cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक एअर ऑइल कोल्ड BS6 इंजिन देण्यात आलेलं आहे, जे की 20.2 BHP मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं आणि 27 Nm टॉर्क जनरेट करतं. आणि या इंजिनसोबत FI सिस्टीम फ्युअल इंजेक्शन सिस्टीमचा यूज करण्यात आलेला आहे. आणि गिअरबॉक्स जर बघितला तर 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. तर फ्रंट साईडने तुम्ही बघितलं तर बाईकमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन देण्यात आलेले आहेत आणि टायर साईज ही 19 इंचेसचे अलॉय व्हीलसोबत देण्यात आलेत. आणि साईडला 300 mm डायमीटरचा डिस्क ब्रेकसुद्धा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हेडलॅम्पचा जर सेटअप बघितला बाईकमध्ये तर सर्क्युलर शेपमध्ये एक LED स्ट्रीप अशी देण्यात आलेली आहे आणि आतमध्ये हॅलोजन बल्ब देण्यात आलेला आहे. आणि इंडिकेटर जर बघितले तर रेग्युलर इंडिकेटर आहेत क्रोम फिनिशमध्ये. आणि खालच्या साईडला नंबर प्लेट लावण्यासाठी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, मागच्या साईडचं जर टायर साईज बघितलं तर 17 इंचचे अलॉय व्हीलसोबत ब्लॅक कलरमध्ये अलॉय व्हील आणि टायर ट्यूबलेस दिलेले आहेत. आणि 270 mm डिस्क ब्रेकसुद्धा दिलेला आहे. जर सस्पेन्शन रिअर साईडचं बघितलं तर ट्विन ट्यूब इमल्शन शॉक ऑब्सर असं दिलेलं आहे. सायलेन्सर जर बघितलं तर पूर्णपणे स्टीलमध्ये देण्यात आलेला आहे. आणि वरती जर तुम्ही पेट्रोल टँकवर बघितलं तर रॉयल एनफिल्डची ब्रँडिंग देण्यात आलेली आहे. आणि पेट्रोल टँकचा नॉब जो आहे तो क्रोम फिनिशमध्ये देण्यात आलेला आहे. जर आपण मिरर जर बघितले तर पूर्णपणे क्रोम फिनिशमध्ये बाईकमध्ये देण्यात आलेले आहेत, जे की बाईकला एक ॲट्रॅक्टिव्ह लुक देतं. मित्रांनो, हँडल बारवर राईट साईडला इंजिन किल स्विचचं बटन देण्यात आलेलं आहे आणि खालच्या साईडला हॅझार्ड लाईटचं सुद्धा बटन देण्यात आलेलं आहे. एक चांगल्या लुकमध्ये बटन देण्यात आलेलं आहे बाईकमध्ये. आणि मित्रांनो, हँडलबारच्या लेफ्ट साईडला हेडलॅम्पचे बटन्स, इंडिकेटरचे बटन्स आणि हॉर्नचं बटन देण्यात आलेलं आहे. क्लच लिव्हर आणि ब्रेक लिव्हर हा जो आहे सिल्वर फिनिशमध्ये देण्यात आलेला आहे. मित्रांनो, या बाईकमध्ये जर सीट बघितले तर सीटवर व्हाईट स्टिचिंग सोबत एक चांगल्या क्वालिटीचे सीट्स दिलेले आहे. आणि सीटच्या मागच्या साईडला बॅकरेस्टसुद्धा दिलेले आहेत आणि त्यावर रॉयल एनफिल्डची ब्रँडिंग दिलेली आहे. जर तुम्ही टेललॅम्पकडे बघितलं तर सर्क्युलर शेपमध्ये LED टेललॅम्प दिलेले आहे आणि नॉर्मल आपले इंडिकेटर क्रोम फिनिशमध्ये दिलेले आहेत. आणि खालच्या साईडला रिफ्लेक्टर दिलेला आणि माग बाजूच्या साईडला एक ब्लॅक कलरमध्ये स्टँडसुद्धा दिलेला आहे. आणि मित्रांनो, बाईकमध्ये सिंगल स्टँड आणि डबल स्टँड दोन्ही पण दिलेले आहेत. आणि जे लेगगार्ड तुम्ही बाईकमध्ये बघताय ते लेगगार्ड बाईकसोबत येत नाही, तुम्हाला ॲज अ ॲक्सेसरी म्हणून घ्यावं लागेल. मित्रांनो, स्पीडोमीटर जो आहे या बाईकमध्ये तो ॲनालॉग प्लस डिजिटल असा देण्यात आलेला आहे. छोटासा डिजिटल डिस्प्ले देण्यात आहे, त्यामध्ये तुम्हाला न्यूट्रलचा इंडिकेटर, ABS, फ्युअल चा इंडिकेटर, गिअर किती, कोणत्या गिअरमध्ये गाडी आहे, टाईम, किलोमीटर किती झालेला आहे हे सगळं शो करतं. आणि तुम्ही जर राईट साईडला बघितलं तर नॅव्हिगेशनचा डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे, त्यावर क्रोम फिनिश सर्क्युलर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, रॉयल एनफिल्डचं जे मोबाईल ॲप आहे त्यामधनं तुम्ही ब्लूटूथने कनेक्ट करून नॅव्हिगेशनचा यूज करू शकता. हे एक चांगलं फीचर बाईकमध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, जो डिजिटल डिस्प्ले आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी लेफ्ट साईडला हँडलबारवर एक टॉगल बटन दिलेलं आहे, त्याच्याने तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि त्यासोबतच हँडलवरच्या खालच्या साईडला तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी USB पोर्ट देखील दिलेला आहे. हे एक चांगलं फीचर बाईकमध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, रॉयल एनफिल्ड मीटियर 350 कलर ऑप्शन स्टेलर मॉडेलमध्ये जर बघितले तर स्टेलर ब्लू, स्टेलर रेड आणि स्टेलर ब्लॅक या 3 कलर ऑप्शनमध्ये अवेलेबल आहेत. होता स्टेलर वेरियंटचा वॉकअराउंड व्हिडिओ. मित्रांनो, मराठीमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील वाजवा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.